सिंगल पेरेंट चाइल्ड असा, सिंगल पेरेंट भुरगीच ते 7-8 जणं असा आणि 75% आर मेंटली इल. कारण बरो मनीस असा जर खंयही काम करून किती पोट भरू शकता, पण तो जो मनोरुग्ण असलो त्याला घरची पळयना आणि त्याला बाहेर रस्त्यारही कोण पळयना. म्हणून ही संस्था सुरू झाली आणि सविता आश्रम मधून कुडाळा त्यांनाय शक्य असा जाल्यार मुद्दम वचा. आणि ताजोच भाग म्हणून 2021 संदीप सर गोयात आले आणि काम सुरू केले आणि आमचे सारखे असे मनशा त्यांना जोडत गेले. महेश्वर सर घ्या, सारस्वत कापुले कॉलेजचे प्रिन्सिपल पाटकर सर घ्या, प्रशांत बर्वे घ्या, प्रशांत वाळके घ्या, तसे म्हापशेचे थोडे लोकांनी आम्ही ठरवले की आम्ही त्यांना सपोर्ट करपाचे म्हणून. आणि फाटली 3-4 वर्षा आम्ही त्यांना सातत्यानं मदत करता. मदत म्हणजे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना फक्त आश्रम पर्यंत घेऊन येऊपाचे आम्ही काम करतो. तुमचा एक प्रश्न असतली गोयची, गोयची जाल्यार इंडिया इज माय कंट्री म्हणून जी आम्ही खुली शिकता ती खंय गेली. खूप जण येतात त्यांना तो प्रश्न घेतात ही गोयची, गोयची बायलो मेळटात पण जे गोयात मेळना जाल्यार गोयची भायर सावंत पडली रेल्वे स्टेशनात, कुडाळ रेल्वे स्टेशनाची गोयच्यो बायलो मेळटा. आमचं जेन्युइन प्रॉब्लेम किती असा, आमच्या जर घरात जर कोण मनोरुग्ण झाले तर फॅमिली पोहोचवर तयार नसतात, म्हणजे आवय बापी मेले उपरांत मागीर घरातली बाकीची पळयना त्यांना, म्हणून त्यांना हांगा हाडून दवरतात. खुबशीं जाणां तशी आसा, गोंयची आसा, थंय दवरिल्ली आसा. आणि फॅमिली आशिल्ले सहसा आम्ही मेळना, पण जेन्युइन रिझन असले सगळे संस्थेक मदत करा. तुम्ही मनशां सांभाळू शकना मनीस आम्ही सांगता तुमच्या संस्थेक किती मदत कर म्हणून दवरा. सारस्वत एज्युकेशन सोसायटीचे एकदम हा उल्लेख करता, कारण त्यांनी किती कॉन्सेप्ट काढलो की 100 टीचरांनी 300 रुपये दिले जाल्यार महिन्यात 30,000 एटलिस्ट तुमचं रेंट आम्ही घेतले असे म्हणून पाटकर सरान इनिशिएटिव्ह घेऊन, जे श्री सरांचे मुद्दम आम्ही आज करतात, ताणे इनिशिएटिव्ह घेऊन एटलिस्ट महिन्यात 30,000 त्यांचे कडे म्हणता येतात. दुसरे इन्स्टिट्युशन गोयातले तुमचे जे रेशन फाटली कितलीशीच महिने दिता टिचर इनिशिएटिव्ह घेऊन ते करतात. 25 लोकांक जेवण म्हणल्यार तुम्ही पळयात खर्च कितलो, एका मनशा फाटल्यान 8,000 तरी खर्च असा 25 जणांचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. त्याच्या भायर आमच्या कडे 5 स्टाफ असा, डे एन्ड नाईट सांभाळचो पडटा, पेट्रोल आणि बाकीच्या गजाली असा. मागपा खातीर हांव उभे ना आणि संस्थेक मागपाक म्हाका लजूय दिसना. म्हणजे तुम्ही म्हणता हांव कोण, हांव गोदामपुरी जे सावंतकर विद्या मंदिरात शिकयता, ट्रस्टी ऑफ जीवनात असा. मागपाक म्हाका कांय दिसना, कारण ज्याचे कडेन आसा त्यांनी दिवचे. संस्थे सगळी सर जशी शक्य असा तशी तुमच्या परीन तुम्ही मदत करात. मी एकटीस येऊन जेवण बी करा, हांगा क्लेनलीनेस ट्राय करा, रावा त्यांच्या बरोबर 1-2 वरां काढा. डी एन एस एस ही सोशल सर्वीस कोण असा इन्चार्जीच्या प्रशांती मिस कितें इन एनी वे, इवन तू येवन तांकां पेपर वेट शिकोवं शकता. बेश्टे उलोवप सुद्दां जाणा, तुमी 2 मिनटां उलयात पळय पळय ती तुमकां कशी उठतली ती. 2 मिनटां उलयात मनशां जाणां आनी ते फिलींग नाका तांकां, म्हणजे आपुणूय कोणा तरी जाय ती फिलींग मेळ्या पुरो आनी कांय नाका तांकां. केन्नाय टायम काढून येयात उलयात, एन एस एस प्रोजेक्टूच घेवं जाय 5 जाणांनी वचप ते उलोवप तांचे कडेन, फक्त उलोवप, ती कितें उलयता ते आयकप. कळ्ळें, अर्ध्यान डिप्रेशनान आसा, उलोवपाक कोण आसा, कोणाक सांग आसा स्टाफ हे प्रांजल हाजो हे आनी हाजो मिस्टर रुग्णा इंचार्ज म्हणून आसा. हे सगळे कुकींग सो तो आज सध्या मुंबय आसा. ती लोटका की कुडाळच्यान हाडचे पडटा, आमच्या गोंयान हे कामाक मनीस मेळना. कुडाळच्यान संदीप सर अशी कसरत करता 8-8 दिसा खातीर धाडटा, ती बरी कशी तरी येता आनी हो आश्रम आमचो चलयता. दिप्ती म्हणून कितले लहान भुरगे असा पळय, ते सुद्धा कॅटेकर म्हणून असा. आणि तुम्ही हांव उलयताले थंय अशी प्रायझां पळयली, सुनिता म्हणून, सुनिता कुमार म्हणून एक ऑर्फन चली असा, ताका खबरूच ना आपलो आवय बापूय कोण ते. 18 वर्सां पर्यंत मिशनरीन हातून रावले आणि 18 वर्सां जातरी ताका हांगा हाडले, आमच्या कडे पावले. ते आयज ते मॅरेथॉनान गोंयान खंयी मॅरेथॉन वच ते पयले प्रायज काडटा. 21 किलोमीटर लाँग डिस्टन्स रनर ते, सगळे नॅशनल गेम्स रिप्रेझेंट केला. आणि संदीप सरांक ते पापा संदीप सरच ताका पळयना, आवय ना, बापूय ना, काय ना, काय ना, कोणूच सकाळ फुडें उठून ताका बाबा घे म्हणपी ना. फक्त हांगा रावन आश्रमान रावन ते येदे व्हडले जाला, काकुलो कॉलेजीन टीवाय बी कॉम करता. तेन्ना तुमकां कळटलें की आमी कितली लक्की आसात, आमकां पेरंट्स आसा म्हणजे आमी कितली लक्की आसात. तेन्ना कळटलें पयशान हॅपिनेस कांय विकती येना,
हॅपिनेस खंय आसता ते अशा अशा वेळार कळटा. युअर टिचर्स आर ग्रेट ज्यांनी हे इनिशिएटिव्ह घेऊन तुमकां हांगा हाडला. ओर कितें म्हणटात ताका आमची एम्बिशियस आसपाकूच जाय, पण आमच्यो इच्छा इतल्यो वयर 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 आसतात जाणा, आनी त्यो सॅटिस्फाय जाले ना की मागीर आमकां त्रास जाता. आज मेंटल हेल्थ इज बिकम अ मेजर इश्यू. केन्ना कोण मनोरंग जातलो कोणाकूच कळना नेक्स्ट मोमेंट कोण. पण आपली तकली छान दवरपाक शिकपाक जाय. फिजिकल हेल्था परस चड गरज आसा मेंटल हेल्थाची. आपली इमोशन एक्सप्रेस करात, सांगात कोणाक तरी, दाबू दाबू दवरू नका. इमोशन एक्सप्रेस करप गरजेचे आसा. दुसऱ्याचे इमोशन समजून घेवपूय गरज आसा. आपलो फ्रेंड जो ओगी ओगी आसा कित्याक आसा तर त्याच्याकडे उलोवपाची गरज आसा. आज ती चड गरज आसा. सो टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ म्हणटा, कारण तांणी कोण हांच्यानी कोणे मागून घेऊ नये, ते आयला त्यांच्या वर. चडांचं सगळी डिप्रेशनात आसा म्हणून तुमकां ती अशी ओगी दिसता. पण सांज सांज जाता म्हणल्यार मागीर जाता. मागीर सांगली आमी तांकां म्युझिकल प्रोग्राम बी घेतात, ते हळूहळू करून जाता. पण ती सुशेगात न्हिदता. आमच्या म्हणजे फाल्यांचे टेन्शन ना, तांकां सुशेगात न्हिदता. तुम्ही जर दिवसांची सांगात घेऊन पळयले न्ही जेवती सुशेगात म्हण आसता. सोशल वर्क म्हणून एक कोर्स आसता, हे हाचो कॉन्सेप्टच ना. मास्टरी सोशल वर्क करप आसता, जो गरज आसा हेच खबर ना आमकां. आमी ते सोसायटीचो तो भाग पळयच ना पळय. म्हणून आमकां सगळो स्टाफ थंयच्या ना. आमच्या कडेन एक अकाउंटंट ना, रावपाकूच तयार आसना. हांच्या बरोबर रावप जावं हें काम करप ती निश्चित प्रामाणीकपणे करपीच मेळना आमकां. हांगा मनीसूच मेळना. सो हे स्टाफ आनी ती तुमी भितर पळयली सगळी ही सांबाळटा. हे फूल डे एन्ड नायट आसता. हाजे वय कितले आसतले? तुमच्याच वयाचे आसात कदाचित ते. पण ते डे एन्ड नायट तांकां सांबाळटा सगळ्यां. तांकां ए टू झेड लायक फ्रॉम मॉर्निंग टू नाईट पर्यंत सगळे तांकां सांभाळटा. आणि पार्ट टाइम अकाउंटंट करता, ते पीआर म्हणून काम करता, सगळे करता. फक्त तांच्या समस्या तुका खबर असपाक जाय इतले. सो खूप टाइम दिले. थँक्यू सो मच. हांव वाट पळयताले केन्ना येतात का म्हणून. तुम्ही कितें कनेक्ट जावपाक जाय. आणि ही एकूच टिचर हीच कम्युनिटी हे करू शकता. खंय सरासारखी करतात, पण टिचर कम्युनिटीन खूप करपा सारखी आसा. प्रसाद ना किंवा प्रसाद हांगा संदीप सरा बरोबर मुंबय आसा. मुंबय कसं करतात संदीप सर, रातच्या फुटपाथार पण न्हिदता न्ही, त्यांना ब्लँकेट वाटप करता रातच्या मुंबय वचून. ते असेच न्हिदिले असतात. तो ती आमकां हांगा ना. फक्त संदीप सरान म्हापसा क्लीन करपाचे धरले, कारण ते आयले पण म्हापसा टॅक्सी स्टँड पण जो पळयलो न्ही आयची परिस्थिती झाला. जीवन आनंद संस्थेन प्राउडली सांगता 62 म्हापशा टॅक्सी स्टँडा वयले लोक व्हेल्यात, सविता आश्रमान आसात. हांगा ते ड्रग एडिक्ट, हांगाची समस्या चडशे हे एडिक्शन. सो तांकां थंय वचून नॉर्मल करपाक ना म्हणल्यार कमीत कमी 3 महिने लागतात. आनी मागीर ते बऱ्या पैकी कामांक लागतात. कळ्ळें? पण ते 3 महिने क्रुशियल आसतात. ते तांकां थंय धाडटात. 62 व्हेल्यात, पण आसलो तसो परत नंबर वाढलो. एक 7-8 महिने रावता, 1 महिने रावता, आनी मागीर वतलेच म्हण लागता. ते तांकां ते त्या लायफाची संवय जाल्ली आसता. आनी भीक दिवप बंद करात. आमी म्हापसान प्रॉब्लेम हो वाडला कित्याक जाणा, भीक दितात. आमी तांकां जेवण दितात. आनी जेवण दिल्ल्यान भीक दिल्ल्यान कितें जाता, तांकां आयते करतात. आमी स्वता काम करनासतना तांकां आयते करची मेळटा न्ही. सो कामाचे पयशे ते फक्त उपाक पकडायतात आनी पोसतात. ते भीक दिवप बंद करा. ह्याच खातीर रॅली आसा आमच्या शेनवाराक. रॅलीच आसा ती ह्या खातीर भीक दिनासा. समाजसेवकूय बी दानशूर व्यक्ती म्हणूनही आम्ही वळखतात. आणि एक बऱ्यापैकी संस्था ते बरे करून चलयतात. आणि आज तांचे योगदान आणि हांगा तुमच्या बरोबर आणि येवप आणि आमकां सपोर्ट करपाचे खातीर हांव जीवन आनंद संस्थे कडल्यान तुमकां धन्यवाद म्हणटा. तुमचो सपोर्ट असोच आसचो जी भुरग्यां कडल्यान तुम्ही जे कलेक्शन करता ते मदत म्हणून न्ही, पण एक विचार म्हणून तांच्या खातीर तुम्ही फावयता. ते खातीर सगळ्या स्टाफांकूय देव बरे करूंक शकता. आणि आयची मदत
मोठ्या तरी मदत करू शकता आणि तो उपक्रम आमच्या हायर सेकंडरीतल्या आमच्या स्टुडंट काउन्सिलचे चेअरमॅन नीता टीचर आणि सुरू केलेलो असा. आता तो कंटिन्यू उरपाक जाय अशें म्हाका दिसता. कित्याक दर म्हयन्यात थोडी तरी मदत ह्या अशा वस्तूंच्या रुपान जरी आश्रमात जाता जाल्यार ती आमी करपाक जाय. अनेक म्हणजे हायर सेकंडरी कॉलेजी ह्या कार्यात आपापल्या परी मदत करतात आणि आमच्या हायर सेकंडरीचे नाव प्रामुख्यान टिचरी घेतले. खऱ्यांनीच आमचा अभिमान कसो की बऱ्या कार्यात मदत जाता म्हणून आणि ही मदत अशीच कंटिन्यू उरची अशी म्हाका दिसता. टिचर जरी फुडल्या वर्सा रिटायर जाता तरी आमच्या माध्यमांनी मदत आसतलीच अशा कार्यात हाची म्हाका खात्री आसा. आणि एक गजल म्हाका सांगून दिसता की तुम्ही म्हजो फोटो पळयता न्ही तर संदीप पाळणी हे नाव तुम्ही आयकले बरोबर की ते एकदा आमच्या फाटल्या वर्सा हायर सेकंडरी मेळ्ळे तसं दोन वर्सां पहिले एकदा म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर असतात आणि ताणी ह्या संस्थेविषयी आमकां माहिती दिली आमच्या कळ्ळें न्ही. आणि एक ताणी गजल सांगिल्ली की ते म्हापशान जेन्ना येयले तेन्ना अशें एकदम निराधार अशें पळयले अशें पळयले वेसनाच्या अधीन जाल्लें पळयले तेन्ना त्यांनी एक निश्चय केलो की जो पर्यंत एकूय मनीस ह्या म्हापशां शहरांत निराधार आसचो ना तो मेरेन आपूण पांयान चप्पल घालचो ना ताणें तेन्ना सांगलेलें म्हाका याद आसा. आनी म्हाका दिसता टिचर म्हणटा अशी ही परिस्थिती आजून कितें अशी कंट्रोलान येवना आनी आमी तांच्या कार्याक आमच्या कॅपेसिटी प्रमाण मदत करपाची खूब गरज आसा. आनी हें जें आमकां दिसता पळय न्ही तें दिसपाक जायना एक्चुली दिसपाक जायना अजिबात. अशा पद्दतीन आमी खरी तरी मदत करपाची ह्या संस्थेक गरज आसा. टिचरीन सगळ्या तरेची म्हायती ह्या संस्थे बद्दल दिल्या. आमचें कर्तव्य आसा आमी ह्या संस्थे खातीर कशें उपयोगाक करतले इतलें सांगून टिचर तुमी आमकां ही थोडें कंट्रिब्युशन करपाची संद दिली. आनी लेवो कन्सेप्ट आसा मी रिसंट आंबेडकर शक्य नको सगळ्यांक कुटुंब पाडलो प्रत्येक हातून कमयता एक पावसा एक चपाती सपोज आमकां दिल्या म्हयने तुमी कमी व्हडले नाका 10 हजार दिवचे नाका एकच चपाती किंवा एक पाव 5 रुपया बस ते म्हयन्याक 150 रुपया 2 पाव 300 रुपया अशें खर्च करून
शकता काय ना, शकता नाही तसा आम्ही विचार करूया कार्य.